नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयातील लेख या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत। तर अशाच प्रकारचे सर्व पाठांचे स्वाध्याय बघण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। प्रश्न एक, खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा। अ, लेख घरी नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? उत्तर, लेख घरी नसताना कवयित्रीच्या मनाला त्याची ओढ लागते। ती नसते तेव्हा वेळ जागीच थांबल्यासारखी वाटते आणि मन उदास होते। आ, कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे? उत्तर, कवयित्रीची लेख पूर्ण घरभर हसत खेळत राहते। चिमणी जशी चिवचिव करते तशीच लेख पण सारखी बडबड करत असते, म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे। ई, कवितेतील लेख केव्हा रुसून बसते? उत्तर, कवयित्री थोडीशी जरी रागावली की लेख रुसून बसते। प्रश्न दोन, खालील आकृत्या पूर्ण करा। कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे। एक, हिरवे गोंदण। दोन, बोलकी चिमणी। तीन, हाडाचे चंदन। चार, झाडाची पालवी। पाच, तांबडे कुंदन। सहा, पाकळी। लेख घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे। एक, सगळी काळजी मिटते। दोन, कशाचीही पर्वा वाटत नाही। तीन, रोज समय पेटते। चार, उदास वाटत नाही। पाच, घर हसते। सहा, सकाळची आशा वाटते। प्रश्न तीन, तुमची लाडकी ताई घरात नसली तर तुम्हाला काय वाटते ते थोडक्यात सांगा। उत्तर, माझी ताई माझा खूप लाड करते। ती घरात नसली की मला अजिबात करमत नाही। मला तिची आठवण येते आणि खूप रडायला येते। ती घरात नसली की जेवण देखील जात नाही। माझा अभ्यास पण अपूर्ण राहतो। माझी ताई मला कधीच सोडून जाऊ नये असे वाटते। अ, कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा। उदाहरणार्थ कुंदन, गोंदण। एक, कुंदन चंदन। दोन, मनाची घराची। तीन, मिटते पेटते। चार, हसते बसते। पाच, करू नये रुसू नये। सहा, उरास उदास। सात, भाषा आशा। आठ, कळते लागते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।